हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील तत्कालीन ग्रामसेवक बालाजी पोगुलवार यांनी 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून थातूर मातूर आणि निकृष्ट दर्जाची कामं करून काही कामं न करताच लाखो रुपयांचा निधी हडपल्याची तक्रार पंचायत समिती स्तरावर करून सुद्धा वरिष्ठांकडून भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची पाठराखण करत असल्याचा आरोप करत तिथल्या ग्रामस्थांनी या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला कारला येथील उपसरपंच रोशन धनवे यांनी भेट देऊन भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी करून उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. याचबरोबर तालुक्यासह कारला येथील अनेक नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत उपोषण करणार असल्याचं उपोषणकर्ते रामदास इटेवाड आणि तुकाराम कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय. पुढे बोलताना म्हणाले की भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची राजकीय दबावापोटी पाठराखण करण्यात येते आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल देण्यात यावा यासाठी उपोषण चालवलं असून लोकशाही मार्गानं चालत असलेल्या उपोषणाला बऱ्याच लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला असून वेळप्रसंगी न्यायालयातही दाद मागू असा गंभीर इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिलाय. तुकाराम गणपत कदम राहणार कारला पी येथील रहिवासी असून तत्कालीन ग्रामसेवक बालाजी पोगुलवार यांनी 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून निष्कृष्ट दर्जाची कामे करून व काही कामे ही न करताच निधीचा लाखो रुपया निधीचा हडप केला आहे व वैयक्तिक शौचालयाचा लाभ न देता 38 शौचालय हे चा लाभ परस्पर उचलून अपार केला आहे. या भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांची वरिष्ठामार्फत चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा जोपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल मिळणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. तत्कालीन ग्रामसेवक बालाजी पोगुलवार यांच्या विरोधात या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण या मांडलेलं आहे. त्यांच्या या मागण्या रास्त असून त्या या पूर्ण मागण्या ची चौकशी करून यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रशासनाने करावं. उपसरपंच या नात्याने मी यांना पाठिंबा देतो. मी नागुरा महादू गोनेवाड राणा कारला तालुका हिमाचल जिल्हा नांदेड आमच्या येथील जे उपोषणार्थी बसले त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि गावात जे कामाच्या निष्ठित दर्जाची बांधकाम झाले आहेत त्यांची ग्रामीण चौकशी होऊन त्यांना न्याय द्यावा असे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी मागतो आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हदगाव.